भरपूर लोकांना अंडा हा प्रिय असतो, म्हणजे हा एक असा फूड आयटम आहे जेणेकरून हा कोणासोबतही मॅच होऊन जातो. म्हणजे इझी ही रेसिपी असते साधी, जर का अंडी उकडून जरी खाल्ली तरी ती आपल्याला सफिशियंट आहे, तेवढा अमाऊंट ऑफ आपल्या न्यूट्रियंट्स शरीरासाठी भेटून जातात. तर मंडळी आज आपण ऐकूया की साधारणपणे अंड्याचा जो पिवळा भाग खायचा असतो किंवा योल्क असतो तो खाणं योग्य आहे का आपण फेकून द्यायचा असतो, आणि कितपत खाणं योग्य आहे याबद्दल आपण पूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून ऐकून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ अँड चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्षात घ्या, एक नॉर्मल जर का आपण एग घेतलं त्या एका अंड्यामध्ये साधारण 2.5 ग्राम इतकं प्रोटीन असतं आणि 4.5 ग्राम इतके फॅट्स असतात आणि 0.6 ग्राम्स इतकं कार्बोहायड्रेट्स तुम्हाला भेटतात. तर जर का हा एकंदरीत रेशो आहे तर तुम्ही साधारण अडल्ट असाल तर अडल्ट्सनी 2 अंडी खाणं उपयोगाचं आहे आणि त्याच्यासोबत 1 डील खाणं इम्पॉर्टंट आहे आणि दुसरा डील तुम्ही फेकून देऊ शकता. तेच लहान मुलांमध्ये 1 पूर्ण अंडं द्यायचं आहे. तर साधारण मंडळी लक्षात घ्या, जो व्हाईट पार्ट असतो त्यामध्ये तुम्हाला फक्त प्रोटीन, म्हणून जे जिम वगैरे करतात त्यांना ॲडवाईस केलं जातं की शक्यतो तुम्ही पांढरा पार्ट खा, कारण की त्याच्यामध्ये गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन्स असतात जे तुमचं मसल बिल्डअप करण्यासाठी मदत करतं. पण मंडळी जो पिवळा भाग असतो, जो डील आपण म्हणतो, त्याच्यामध्ये गुड फॅट्स असतात, ओमेगा 3 फॅट्स असतात, ते शरीरासाठी इम्पॉर्टंट असतात. मुळात त्याच्यामध्ये फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स असतात जसं की ADKE, आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियमही सापडतं. ते तुमच्या नेल्स आणि हेअर्स म्हणजे केसांचं आणि नखांचं आरोग्य मेंटेन करण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्याचा पिवळा भाग हा किती आपल्या बॉडीला फायदे देऊन जातो हे तुम्हाला समजलं असेल. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर काइंडली सबस्क्राईब करा. So think healthy, eat healthy and love each other. Bye-bye.